पुढची महत्त्वाची बातमी बघूया। बस चालकाचा आततायीपणा जीवघेणा ठरल्याचं दिसलेलं आहे। एसटी बस अक्षरशः वाहून गेल्याचं दिसतंय। प्रवाशांनी बस बाहेर पडून पोहून आपला जीव वाचवलाय। यवतमाळ जिल्ह्यातली ही घटना आहे। उमरखेड शहराजवळची ही घटना आहे। बसमध्ये 20 ते 22 प्रवासी होते। नागपूर घाट रोड डेपोची ही बस होती। नांदेडच्या दिशेने ही बस जात असताना यवतमाळ जिल्ह्यातल्या उमरखेड शहरापासून काही अंतरावर ही सगळी दुर्घटना घडली। बचाव कार्य सध्या सुरू असल्याची माहिती उमरखेडचे तहसीलदार देऊळगावकर यांनी दिलेली आहे। रस्त्याच्या दुतर्फा वाहनं उभी असल्यानं बचाव कार्यात अडथळा येत असल्याचं देखील समोर येत आहे। याचबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। गोविंद वाकडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोनलाईनवर। गोविंद, बस चालकाचा आततायीपणा जीवघेणा ठरत असल्याचं दिसलेलं आहे। चक्क एसटी बसच वाहून गेल्याचा प्रकार समोर आलाय, काय सांगता येईल त्याबद्दल? अजिंक्य, मागील 2-3 दिवसापासून उमरखेड आणि परिक्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्याचाच परिणाम म्हणजे या क्षेत्रातले सगळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत। उमरखेड पासून काही अंतरावर असलेला हा 10 गाव ओढ्यावर बांधलेला पूल होता। या दोन्ही पुलाला संरक्षक जे कठडे आहेत ते नाहीयेत आणि कदाचित ती बाब लक्षात न आल्यामुळे जो बस चालक आहे त्यांनी आपली बस टाकली आणि आपण बघतोय की दृश्यामध्ये किती हा भयंकर प्रकार आहे की पूर्ण बस जी आहे ती ओढ्यामध्ये वाहून गेलेली आहे। थोड्या अंतरावर जाऊन एका घराला अडकल्यानंतर बस मधले प्रवासी बस मधनं बाहेर येतानाही दिसत आहेत आपल्याला आणि या प्रवाशांना वाचवण्यासाठी काही नागरिकांनीही त्यामध्ये उडी घेतलेली आहे। पाण्याचा फ्लो जो आहे तो अत्यंत वेगाने आहे आणि त्यामुळे कुठेतरी बचाव कार्य नागरिकांकडनं केलं जातच आहे। मात्र स्थानिक तहसीलदार असतील, पोलीस प्रशासन असतील, स्थानिक जी नगरसेवकाची सगळी मंडळी तिथं पोहोचलेली आहेत आणि बचाव कार्य करत आहेत। अर्थातच बस चालकाचा हा आततायीपणा म्हणावा लागेल की पुलावरनं पाणी जात असताना त्यामध्ये बस टाकणं हे धोकादायक ठरू शकते हे माहीत असताना देखील ही बस टाकल्या गेली आणि अंदाज न आल्यामुळे हा सगळा अपघात घडल्याचं दिसतंय। अतुल देऊळगावकर जे आहेत तहसीलदार त्यांनी माहिती दिलेली आहे आणि जी बस आहे ती नांदेडकडनं नागपूरला जात होती आणि नागपूरच्या घाटरोड डेपोची बस होती आता अशी माहिती दिली जाते। या ठिकाणी आत्ताच्या क्षणी हे बचाव कार्य सुरू आहे। मात्र दोन्ही तर्फे दुतर्फा बसच्या रांगा लागलेल्या आहेत, इतर वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत आणि त्यामुळे कुठेतरी बचाव करायला मोठा अडथळा निर्माण होतोय। मॉर्निंग वॉकला गेलेले जे नागरिक होते त्यांच्या ही बाब लक्षात आली आणि बस जात असतानाच खरं तर त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला। मात्र आपण दृश्यामध्ये बघू शकतो की कशा पद्धतीनं बस चालक थांबला नाही आणि पुढे गेल्यानंतर त्याला संरक्षक कठडे वगैरे हे लक्षात आले नाही आणि ही बस गोविंद बसमध्ये नेमके किती प्रवासी होते आणि बचाव कार्यात संदर्भात नेमक्या काय अपडेट्स येत आहेत? आपण म्हणालात मगाशी काही प्रवाशांनी बस बाहेर पडून पोहून आपला जीव वाचवलाय, काय नेमकी त्याबद्दलची अपडेट आहे गोविंद? अजिंक्य, हे झाल्याबरोबर साधारण त्यामध्ये लक्षात येते की 8 ते 10 प्रवासी बसच्या बाहेर निघताना दिसत आहेत। ती सगळी पुरुष आहेत, त्याबरोबर काही स्त्रियाही आहेत असंही माहिती मिळते आहे। मात्र एकूण बसमध्ये किती प्रवासी होती याची माहिती घेतली जात असून बचाव कार्य सध्या सुरू आहे अशी माहिती आपल्याला अतुल देऊळगावकर जे आहेत तहसीलदार त्यांनी दिलेली आहे। दृश्यामध्ये आपण बघू शकतो की हे अत्यंत विदारक भयानक दृश्य आहे की जी नागरिक मंडळी होती त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर ही बस पाण्यामध्ये कोसळल्याचं दिसते आहे आणि आता यामध्ये एकूण किती प्रवासी वाहून गेले आणि ते पुढे कुठे त्यांना बचाव कार्य केलं जाऊ शकते याचा आढावा घेतला जातोय। स्थानिक तहसीलदार असतील, एकूणच प्रशासनाचे सगळे अधिकारी आणि बचाव कार्य करणारी टीम तिथे आता उपलब्ध आहे। बिलकुल गोविंद, असेच आमच्या सोबत राहा, आपण ही दृश्य दाखवूया 18 लोकमतच्या प्रेक्षकांना। अंगावर काटा आणणारी ही खरं तर दृश्य म्हणावी लागतील। एसटी चालकाचा आततायीपणा प्रवाशांच्या जीवावर बेतोय की काय, असंच एकंदरीत या दृश्यांमध्ये बघायला मिळत आहे। पाण्याचा जबरदस्त प्रवाह आहे तरी देखील या जोरदार प्रवाहात बस पुढे नेण्याचा आततायीपणा या बस चालकानं केल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं होतं। आता जी दृश्य आपण आपल्या स्क्रीनवर पाहतो आहोत सध्या ही दृश्य आहे, ज्या वेळेला हे जे प्रवासी होते बसमधले हे आपला जीव वाचवताना दिसत आहेत। मात्र नेमके किती प्रवासी या बसमध्ये होते आणि बचाव कार्य नेमकं सध्या कुठपर्यंत आलेलं आहे याबद्दलची अजून ठोस माहिती समोर आलेली नाहीये। मात्र तिथले जे काही स्थानिक लोक होते त्यांनी देखील पोहत जात बसमधल्या प्रवाशांना वाचवण्यासाठी प्रयत्न केल्याचं आपण बघतो आहोत।
मात्र बस चालकाचा हा आतताईपणा प्रवाशांच्या जीवावर बेततोय की काय अशीच एकंदरीत ही सगळी दुर्घटना म्हणावी लागेल। आपण पाहतोय हे दृश्य आपल्या स्क्रीनवर, पाण्याचा इतका जोरदार प्रवाह असताना देखील बस चालकाने कोणताही विचार न करता बस पुढेच नेण्याचा निर्णय घेतला। मात्र त्यानंतर पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे बस अक्षरशः वाहून गेल्याचं आपण पाहू शकतो या दृश्यांमध्ये। याचबद्दलची अधिक माहिती आपण आता जाणून घेणार आहोत। भास्कर मेहरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोनलाईनवरनं। भास्कर, एसटी चालकाचा आतताईपणा प्रवाशांसाठी जीव घेणा ठरतोय की काय, असंच एकंदरीत हा प्रकार उमरखेड जवळ घडल्याचं दिसतं आहे। बचाव कार्य सध्या सुरू असल्याचं समजतंय। भास्कर, काय अपडेट आहे या संदर्भातली? अजिंक्य, गेल्या 4-5 दिवसापासून यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय आणि त्यामुळे ग्रामीण भागातले नाले आहे किंवा नद्या आहे आता ओसंडून वाहायला सुरुवात झालेली आहे। आणि अशातच आज आता काही वेळापूर्वीच एक हा अपघात झालेला आहे। 10 गाव म्हणून गाव आहे, त्या ठिकाणी एक नाला आहे आणि या नाल्यातून नाल्याला पूर आला असताना त्या ठिकाणी नाल्यावरून जे पाणी जात होतं आणि नाल्याच्या दोन्ही बाजूला जे कठडे असायला पाहिजे त्या प्रकारचे कठडे त्या ठिकाणी नव्हते। आणि असं असताना सुद्धा जी बस आहे 10 ती घाटरोड डेपोची बस आहे ही नांदेड ते नागपूर जाणारी, तर या ड्रायव्हरने ही बस पाण्याच्या कुठल्याही प्रकारचा अंदाज न आल्यामुळे त्यातून टाकली आणि त्यानंतर हा अतिशय भयंकर असा अपघात झालेला आहे। यात या बसमध्ये जवळपास 20 ते 22 प्रवासी असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि बचाव कार्य जे आहे बचाव कार्य आता सध्या त्या ठिकाणी सुरू आहे प्रशासनाच्या वतीनं सुद्धा। आणि त्या ठिकाणचे जे नागरिक आहे गावाच्या आसपासचे यांनी सुद्धा प्रवाशांना या गाडीतल्या वाचवण्याच्या प्रयत्नासाठी नदीमध्ये नाल्यामध्ये उड्या घेतल्याची एक माहिती आपल्याकडे आलेली आहे। आणि जे आपण दृश्य जे बघताय अतिशय भयंकर असे दृश्य आहे की आता यातून तरी आता अशा प्रकारचे जे नाले आहे त्यावर कठडे बसण्याची गरज आहे अशी स्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। अजिंक्य, बिलकुल। भास्कर, आतापर्यंत किती प्रवासी सुखरूप वाचलेत या अपघातातनं आणि आणखी काही प्रवासी अडकल्याची शक्यता आहे का? मदत कार्य नेमकं कुठपर्यंत आलंय? भास्कर, या सगळ्याबद्दल सविस्तर काय सांगाल? अजिंक्य, अपघात झाल्यानंतर ज्यावेळेस लक्षात आलं त्यावेळेस सर्वप्रथम ज्या म्हणजे आसपासचे जे लोक होते यांनीच या बसमधील प्रवाशांना वाचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। बसमधील प्रवाशाच्या संदर्भात ऑथेंटिक अशी माहिती आलेली नाही आहे, पण एक शक्यता वर्तवल्या जात आहे की 20 ते 22 प्रवासी या बसमध्ये असावेत आणि सध्या जे आहे तर नेमके त्यांना कशा पद्धतीनं त्यातून बाहेर काढण्याचा एक प्रयत्न सुरू आहे। त्यानंतर जे गावकरी आहे तर ते सुद्धा आसपासचे ते त्यांनी एक प्रयत्न सुरू केलेला आहे। एकंदरीतच जीव वाचवण्यासाठी या ठिकाणी यश येताना दिसत आहे। बिलकुल। भास्कर, तिथली पावसाची नेमकी काय स्थिती आहे सध्याची आणि प्रशासकीय यंत्रणा आता या सगळ्या अपघातानंतर दुर्घटनेनंतर नेमक्या कोणत्या पद्धतीनं प्रवाशांना मदत कार्य करण्याचा किंवा वाचवण्याचा प्रयत्न करतायत त्याबद्दल भास्कर नेमकं काय सांगाल? अजिंक्य, ही जी घटना आहे या घटनेच्या संदर्भात प्रशासनाला ज्यावेळेस माहिती झाली तर प्रशासनाकडनं या ठिकाणी टीम पाठवण्याला सुरुवात झालेली आहे। मात्र नेमकं कशा पद्धतीचं या ठिकाणी कार्य सुरू आहे हे अजूनपर्यंत पुढे आलेलं नाही आहे। मात्र तिथले जे स्थानिक नागरिक आहे यांच्याशी आम्ही ज्यावेळेस बोललो तर त्यांनी सांगितलं आहे की या ठिकाणी सर्वात प्रथम जे आहे ते गावकरी आहे, गावकऱ्यांच्या मदतीनं या लोकांना वाचवण्याचं कार्य सुरू आहे। आणि आता नेमकं पुढे कशा पद्धतीचं हे होणार आहे किंवा म्हणजे खरी जी स्थिती आहे ही एक काही वेळानंतर आपल्या लक्षात येणार आहे। बिलकुल। भास्कर, असेच आमच्या सोबत राहा। आपण पुन्हा एकदा ही दृश्य दाखवूया न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना। एसटी चालकाचा आतताईपणा प्रवाशांच्या जीवावर बेतला की काय, एकंदरीतच या दुर्घटनेवरनं असंच म्हणावं लागेल। पाण्याचा जोरदार प्रवाह असताना रस्त्यावरनं पाणी वाहत असताना देखील एसटी चालकानं बस पुढे रेटण्याचा आतताईपणा केला, बेपरवाई दाखवली आणि यामुळे पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे ही एसटी बस वाहून गेली। बसमध्ये 20 ते 22 प्रवासी असल्याची शक्यता व्यक्त होतीये। नेमका आकडा अजून समोर आलेला नाही, मात्र सध्या या सगळ्या प्रवाशांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, बचाव कार्य त्या ठिकाणी सुरू आहे। आणि याचबद्दलची सध्याची नेमकी काय स्थिती आहे अपडेट जाणून घेऊया आपल्या सोबत। तहसीलदार आनंद देऊळगावकर आहेत सध्या फोनलाईनवरनं। आनंदजी, काय नेमकी सध्याची स्थिती आहे, नेमके किती प्रवासी होते बसमध्ये, बचाव कार्य नेमकं कुठपर्यंत आलंय? नमस्कार। आता नागपूरच्या घाट रोड डेपोची बस नागपूरहून नागपूरला झाली, उमरखेड तालुक्यातील उमरखेड पुसद रोडवरील 10 गावच्या नाल्यावर वाहून गेल्याची माहिती मिळाली। तर तात्काळ त्या ठिकाणी स्थानिक जे कोणारे लोक आहेत आणि जे त्यांच्या सहाय्याने आम्ही उभे आहोत, तर या ठिकाणी आता एक माणूस त्याला रेस्क्यू करण्यात आलेला आहे
तर त्याच्याकडून जी माहिती मिळाली तर बसमध्ये फक्त 3 पॅसेंजर होते आणि एक ड्रायव्हर कंडक्टर अशी म्हणून फक्त 5 लोक होते अशी माहिती मिळते आहे. त्यातला एक व्यक्ती आता झाडावर बसलेला आम्हाला दिसत आहे आणि एकाला आम्ही रेस्क्यू ऑलरेडी केलेला आहे आणि ड्रायव्हर कंडक्टरचं लोकेशन अजून आम्हाला क्लिअर होत नाहीये. आनंदजी, या दोघांना शोधण्याचे प्रयत्न नेमके कशा पद्धतीने केले जात आहेत? रेस्क्यू टीम तिथे तैनात आहेत का? गावामध्ये आपल्याकडे गावामधून चांगल्या पोहण्याच्या लोकांची डिझास्टर मॅनेजमेंट नुसार एक यादी तयार असते आणि त्यासोबत आपल्याकडे साहित्य उपलब्ध आहे, लाईफ जॅकेट उपलब्ध आहेत किंवा बोट हे उपलब्ध आहेत, तर त्याच्यानं आपण त्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहोत. बिलकुल. आनंदजी, स्थानिकांची नेमकी कितपत मदत झाली या सगळ्यामध्ये? स्थानिकांची मदत झाली सर, कारण आपल्याकडे स्थानिक लोकांच्या यादी असते की ज्याच्यात चांगले सोमारे लोक आहेत ते, आणि आताच मान्य जिल्हाधिकाऱ्यांशी पण संपर्क झालेला आहे, जिल्ह्याच्यावरून स्टेट डिझास्टर रिलीफ फंड SDRFची टीम आता तात्काळ मदत दाखवलं. बिलकुल. आनंदजी, जे व्हिडिओ समोर येत आहेत या सगळ्या दुर्घटनेचे, त्यावरून असं दिसतंय की इतका जोरदार पाण्याचा प्रवाह असताना सुद्धा एसटी बस चालकानं बेपरवाईनं पुढे बस नेण्याचा प्रयत्न केला. यानंतर या सगळ्या दुर्घटनेनंतर अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी पुलांवर कठडे बांधण्याची गरज आहे, या सगळ्याकडे आपण कशा पद्धतीनं पाहता? बरोबर आहे सर, ऍक्च्युली हा पूल खूप जुना आहे आणि हा लो लाईंग पूल आहे, तर PWD विभागाच्या साधला असतात त्यांनी ऑलरेडी ह्या पुलाला उंच करण्यासाठी प्रस्तावित केलेला आहे आणि हा बस तर आमच्या यवतमाळ किंवा नांदेड डिपोची नव्हती, त्यामुळे हा नेहमी फ्रिक्वेंटली रस्त्याने जाणारा नव्हता, त्यामुळे त्याला कोणता अंदाज नाही आणि त्याला टेस्टी बस थांबण्यासाठी जे आमच्या लोकल डिपोच्या बस आहेत त्या सर्व बस या ठिकाणी थांबल्या, तर त्यांनी तो पूल क्रॉस करण्यास बरोबर आहे. आनंदजी, जे बस ड्रायव्हर आहेत, कंडक्टर आहेत, त्यांना नेमकं कधीपर्यंत लोकेट करता येऊ शकेल, त्या दृष्टीनं काय नेमके प्रयत्न युद्ध पातळीवर सध्या केले जात आहेत? पाण्याचा प्रवाह खूप जास्त आहे, परंतु आमचे प्रयत्न पूर्णपणे चालू आहेत. बरं, आनंदजी खूप खूप धन्यवाद, आपण News18 लोकमतशी बोललात आणि या सगळ्याबद्दलची माहिती दिली. त्याबद्दल तहसीलदार होते उमरखेडचे, त्यांनी माहिती दिलेली आहे या सगळ्या दुर्घटनेबाबतची आणि सध्या बस चालक आणि कंडक्टर यांना शोधण्याचे, त्यांचा शोध लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र जे प्रवासी होते ते प्रवासी आता त्यांना वाचवण्यात यश आल्याचं समजतं आहे. 3 ते 4 प्रवासी होते बसमध्ये अशी माहिती मिळते आहे. काही गावकऱ्यांनी प्रसंगावधान राखत तिथं धाव घेतली, पोहत ते त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न देखील केले. मात्र ही दृश्य आपण आपल्या स्क्रीनवर सध्या पाहतो आहोत. पाण्याचा जोरदार प्रवाह असताना सुद्धा बस चालकानं कोणत्याही प्रकारचा अंदाज न घेता बेपरवाईनं बस पुढे नेण्याचा निर्णय घेतला आणि खरं तर या पुलाला कठडे देखील नव्हते, त्यामुळं कदाचित हे खूप मोठं दुर्घटनेला आमंत्रण देणारच ठरलं असतं आणि तसं घडलं देखील. आणि वाहत्या पाण्यात, जोरदार प्रवाह असलेल्या पाण्यामध्ये ही बस अक्षरशः वाहून गेली. आपण आपल्या स्क्रीनवर ही दोन दृश्य सध्या पाहतो आहोत. स्क्रीनच्या डावीकडे जी दृश्य आहेत ती बस वाहून जातानाची दृश्य आहेत, तर स्क्रीनच्या उजवीकडची जी दृश्य आहेत बस वाहून गेल्यानंतर बसमधल्या प्रवाशांनी आपला जीव वाचवला, ते बसमधनं बाहेर पडल्याची ही दृश्य आहेत. अजूनही बस चालक आणि बस वाहक या दोघांचाही शोध लागलेला नाही, त्यांचा शोध लावण्याचे, त्यांना शोधण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. बचाव कार्य करणाऱ्या काही टीम्स स्थानिक जे आहेत तिथले ते देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत. दोघांनाही शोधण्याचे प्रयत्न सध्या सुरू असल्याचं समजत आहे. गोविंद वाकडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेतच. गोविंद, आपण पाहतो आहोत काही प्रवाशांनी आपला जीव तर वाचवला आहे पण अजूनही बस चालक आणि वाहक या दोघांचाही शोध लागलेला नाही. या जोरदार पाण्याच्या प्रवाहात ते पुढे वाहून गेल्याची शक्यता व्यक्त होतीये. गोविंद, काय सांगता येईल या सगळ्याबद्दल? अर्थातच अजिंक्य, ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे आणि धक्कादायक म्हणावं लागेल. ज्या पद्धतीनं तहसीलदार देऊळगावकर सांगत होते की ही बस जी आहे ती उमरखेड डेपोची नव्हती किंवा आजूबाजूच्या जे आहेत शहर त्या डेपोची नव्हती, त्यामुळे जो बस चालक होता त्याला सूचना त्याच्यापर्यंत पोहोचल्या नसाव्यात. परंतु इथेच खरं तर प्रशासनाची जबाबदारी दिसतेय, हलगर्जीपणा दिसतोय की या मार्गावरनं ज्या प्रवास करणारे वाहन आहेत त्यांना खरं तर सूचित करण्यासाठी म्हणून तिथे
पोलीस नियुक्त करणं, एखादा बंदोबस्त नियुक्त करणं हे आधी गरजेचं होतं, तो नेमला गेला होता का आणि तशा सूचना दिल्या गेल्या होत्या का हे आता याची चौकशी होणं गरजेचं आहे. अर्थातच जे स्थानिक नागरिक आहेत त्यांनी स्वतः उड्या टाकल्या आणि बसमधले जे प्रवासी आहेत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतं आहे. मात्र प्रशासनाची इथे कुठे हलगर्जी झाली का असाही प्रश्न विचारला जातोय. दुसरीकडे जर बघितलं तर जो बस चालक आहे त्यांनी मात्र बेपरवाई दाखवलेली आहे आणि त्याचा आततायीपणा किंवा जे बघतो आता आपण दृश्यामध्ये की समोर जर पाण्याचा अंदाज येत नसेल तरीही बस पाण्यातून घालण्याची गरज नसतानाही अशा पद्धतीने त्यांनी बस टाकली आणि हा अपघात घडल्याचं दिसत आहे. आत्ता जी माहिती मिळतीय त्यानुसार काही जणांना वाचवून वर आणण्यात आलेलं आहे. स्थानिक जे नागरिक आहेत ते तिथेच आहेत, परंतु दोन्ही बाजूला दुतर्फा ह्या खूप गाड्यांच्या रांगा आहेत वाहनाच्या आणि त्यामुळे बचाव करायला अडथळे येत आहेत. मोठी दोरी टाकून खर तर जसं तहसीलदार सांगत होते की एक जण स्वतःचा जीव वाचवण्यासाठी झाडावर जाऊन बसलाय प्रवासी, त्याला बाहेर काढण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु एकंदरच या घटनेमुळे पुन्हा एकदा अधोरेखित झालेलं आहे की ज्या पुलावरनं अशी पाणी वाहून जातात बरोबर तिथे खरं तर अधिक खबरदारी बाळगण्याची गरज होती, मात्र बस चालकानं ही खबरदारी बाळगली नाही आणि परिणामी आपण पाहतो ही दुर्घटना घडलेली आहे. बस चालक आणि वाहक सध्या त्यांचा शोध लागत नाहीये, त्यांना शोधण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. प्रवाशांची संख्या जर जास्त असती तर कदाचित दुर्घटना आणखी मोठी घडू शकली असती अशी देखील भीती व्यक्त केली जातीये. मात्र पाणी असतानाही अशा प्रकारे बस पुलावरनं नेणं हे आततायीपणाचं बेपरवाईचं असल्याचंच दिसलं आणि त्याचा खूप मोठा फटका या एस टी बसला बसला. एस टी बस या पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेलेली आहे. एका ब्रेकची वेळ झाली आहे, बघत रहा न्यूज 18 लोकमत.